देशी विद्यालय के पूर्व छात्र बाला साहेब पवार की पहल से और सभी के सहयोग से सेवानिवृत्त शिक्षकों और अपने सभी दोस्तों के साथ मिलकर सभी सेवानिवृत्त हुए शिक्षकों को सम्मानित किया और साथ ही सभी लोगों के लिए एक बैठक का आयोजन किया गया था, जिसमें लोगों ने अपने पहचान से अवगत कराया और लोगों अपने पूर्व शिक्षकों का आभार व्यक्त किया, जिसमें दुर्लभ कार्यक्रम में अधिक से अधिक संख्या में सभी पूर्व छात्र मौजूद थे, जिसमें इस अवसर पर शत की मूर्ति श्री प्रकाश पाटिल सर, श्री सीताराम सावंत सर, श्री पी आर पाटिल सर, श्री बी के पाटिल सर, मुख्य अतिथि श्री अजीत बंसोड़े का सभी छात्रों ने स्वागत किया और आभार व्यक्त किया। एकदम छान आनंद होतो आहे। 35 वर्षानंतर आम्ही सर्व एकत्र आलो, हे स्वप्नातही वाटत नव्हतं की असा प्रोग्राम होईल, पण आता या संयोजकांनी जे व्यवस्थित प्रोग्राम आखून आणला त्यामुळे आनंद वाटतोय। हा दुग्धक्षवरकरा योग आहे असं म्हटल्यासारखं नाही एका शब्दात सांगायचं, तर कारण 35 वर्षानंतर ही सर्व मुलं मुली आणि ही माझी सहकारी मला भेटतील असं मला कधीच वाटलं नव्हतं, त्यामुळे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। नमस्कार, मी पाटील, बी के पाटील। तर हा योग म्हणजे म्हणजे शब्दात आम्ही व्यक्त करू शकत नाही आहेत, कारण मी फक्त त्या शाळेमध्ये 17 महिने काम केलं होतं, त्यातले पहिले 6 महिने असेच उद्या नव्हता, फक्त खरं 1 वर्ष काम केलं तरीच या मुलांनी एवढं भरभरून प्रेम दिलं आणि आज एवढा हा छान कार्यक्रम करून आणला त्याबद्दल मी आयुष्यात विसरू शकत नाही आणि यांना असं विसरणारच नव्हतो मी। पण आता जास्त करून माझ्या ज्या 2-3 शाळा झाल्या त्यापेक्षा ही शाळा जी आहे ही जास्त करून जास्त प्रेम जास्त असणार आहे। धन्यवाद। पी आर पाटील सर, माझ्या शैक्षणिक क्षेत्रातली सुरुवात ज्या बॅचमुळे झाली ते विद्यार्थी 35-36 वर्षानंतर समोर पाहून खरंच मन भरून आलं आणि विशेष करून ते सर्वचा सर्व आपापल्या आयुष्यामध्ये SSV आहेत, त्यांची मुलं उच्च शिक्षित आहेत हे पाहून खूप समाधान वाटलं मला। ज्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये ज्या गुरुजनांनी शिक्षण दिलं आणि तळमळीने दिलं, अत्यंत पोटतिडकीने दिलं, त्यामधले प्रकाश पाटील सर बहुउद्देशीय विद्यालयामध्ये मुख्याध्यापक होते, त्यानंतर पी आर पाटील सर, त्यानंतर बी के पाटील सर, हे तिघेही सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ज्यांनी शिक्षक म्हणून नव्हे तर गुरु म्हणून आम्हाला विद्यादान निस्वार्थ भावनेने केलेलं आहे, त्यांचा ऋणनिर्देश त्यांच्या सेवानिवृत्तीपश्चात व्हावा या सदहेतूने बाळासाहेब पवार, मी स्वतः ज्ञानेश्वर ठोंबरे, त्याच्यानंतर सुनील नल्लावडे, मोहन माने, दीपक साबळे, सुनील सूर्यवंशी, त्याच्यानंतर धनराज नायडू, असे सगळे असंख्य असे मित्र आहेत, त्यांनी प्रोत्साहन दिलं की नाही ठोंबरे हा कार्यक्रम तू जो मांडलास ना तो झालाच पाहिजे, आणि त्याच्यामुळे आम्ही कार्यक्रम घेताना सगळे विखुरले गेलेलो मित्र, आम्हाला माहीत नाही की आम्ही 4-5 दिवसांमध्ये सगळे एकत्र एवढ्या मोठ्या संख्येने येऊ, प्रयत्न केला, प्रयत्नामध्ये सर्व विद्यार्थी मित्रांनी आम्हाला साथ दिली, नियतीने साथ दिली आणि अनपेक्षितपणे ऐतिहासिक कार्यक्रम म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा प्रकारे हा बहुउद्देशीय विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या आयोजित केलेला हा कार्यक्रम पूर्णपणे हिस्टॉरिकल लेवलवरती सक्सेस झाला आहे याचा मनोमन खूप आनंद वाटतो आणि बहुउद्देशीय विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या विद्यार्थी मित्रांसाठी असा कार्यक्रम आम्ही घेत जाऊ, ही परंपरा आम्ही अखंडित जोपर्यंत आम्ही तळहयात आहोत तोपर्यंत ही परंपरा आम्ही खंडित होऊ देणार नाही आणि ज्याच्यामध्ये आमचे जे मित्र आहेत जे आमच्यापासून दूर गेले त्यांना जवळ घेऊन आणि जे प्रगतीमध्ये पुढे नाही गेले मागे राहिलेत त्यांना पण आम्ही मदतीचा हात देऊन त्यांना प्रगतीपथावर आम्ही आणणार आहोत, एवढा इथं संकल्प आपल्यासमोर सादर करत असताना मी माझे 2 शब्द वैचारिक हे पूर्ण करतो। धन्यवाद। माझं नाव जगदीश वाघ, मी बहुउद्देशीय विद्यालय भारतनगर चेंबूर याचा माजी विद्यार्थी आणि आज जे संमेलन म्हणता येईल याला जे माजी विद्यार्थी आणि आमचे जे गुरुजन यांचा एक मनोमिलन आज झालेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचे ज्यांचे आता वय झालेलं आहे आणि आमचे जे गुरुजन आहे त्यांचं पण खूप वय झालेलं आहे, परंतु आज योग जो 36 वर्षांनी जो योगायोग आज घडवून आणलेला आहे मुख्यतः ज्ञानेश्वर ठोंबरे आणि त्याचे जे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आज जो दिवस सगळ्यांना एकत्र आणण्याचा त्यांनी जो हे केलेला आहे, त्याने जी तत्परता तन्मय आणि तत्परता दाखवलेली आहे त्याचा खरोखरच मला अभिमान वाटतो
आणि ज्या शाळेचं उद्देश बहुउद्देशीय शाळा जी होती त्याचा जो उद्देश होता तो मला आज या निमित्ताने सफल झालेला मला वाटतो। कारण आम्हाला ज्या गुरुजनांनी जे शिक्षण दिलं बहुउद्देशीय तांत्रिक शाळा अशा पद्धतीने जरी असली परंतु ज्या गुरुजनांनी आमच्या विचाराला तंत्रज्ञान दिलं आणि आम्ही जे घडलो आणि आम्ही आज आमच्या मुलांना घडवतो आहे त्यामुळे अतिशय हे जे आजचं वातावरण आहे आणि आम्ही त्यांच्यामुळे घडलेलं आहे म्हणून त्यांचं आयुष्यभराचं आम्ही त्यांना आभार मानतो आणि विशेषतः आमचे जे मित्र आहेत त्यांचे पण आभार मानतो आणि ज्ञानेश्वर यांचे सुद्धा मी नाव माझे दोन शब्द बोलून खूप आनंद होतोय। आज गुरुजनांचा सत्कार आणि मित्रांची भेट अतिशय म्हणजे इतका सोनेरी क्षण पुन्हा आयुष्यात येईल की नाही माहिती नाही पण आजच्या दिवशी खूप खूप धन्य झाले मी सगळ्यांना सगळ्या विद्यार्थी मित्रांना बघून आणि गुरुजनांना त्यांची प्रगती होऊ दे आणि सरांचं सुद्धा आयुष्य चांगलं जाऊ दे। माझं नाव सुनील सूर्यवंशी। आज हा एक वेगळा क्षण होता जो आम्हाला सगळ्यांना एकत्र येण्याची संधी मिळाली। आम्ही शाळेमध्ये शिकलो आज पुन्हा शाळा भरली त्याचा एक आनंद वेगळा झाला। शाळेने आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे जे आम्ही स्वतःच्या पायावर उभं आहे हे सगळं ह्या गुरुजनांच्या यथार्थ प्रयत्नामुळे आणि शिक्षक हे अशा प्रकारचे असतात हा एक बेंचमार्क आम्हाला इथे कळाला। मित्र असे असतात हे सुद्धा आम्हाला कळालं म्हणजे याच्या पुढे आपल्याला ही जी वाटचाल करायची आहे ही या प्लॅटफॉर्मवर करायची आहे। आणि आता 50 वर्ष पूर्ण झाले वयाचे तरी असं वाटतं की आम्ही अजून शिक्षक त्यांच्यामध्ये विद्यार्थी आहोत अजून शाळा चालू आहे हजेरी होते शिक्षा होते शिक्षण शिकते हे कुटुंब आहे जे आपलं पर्सनल लाईफ आहे त्याच्या पण व्यतिरिक्त हे सुद्धा एक लाईफ आहे। सगळ्यांना भेटून आनंद वाटला पुन्हा एकदा अशी संधी आपण साधूया भेटायची सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद। माझं नाव गणेश ज्ञानेश्वर ठोंबरे। हा जो बहुउद्देशीय विद्यालय विद्यार्थ्यांचा हा जो कार्यक्रम आहे हा एक ऐतिहासिक क्षण आहे माझ्यासाठी तरी कारण 36 वर्षानंतर सगळ्यांची सरांची गुरुजनांची आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांची 36 वर्षानंतर भेट ज्यांनी घडून आणली जे आयोजक बाळासाहेब पवार जसे की ज्ञानेश्वर ठोंबरे आणि बऱ्याच जणांचं नाव घेणं शक्य नाही आहे सुनील रवी त्यांनी त्यांचं विशेषतः आभार त्यांनी हा संयोग घडून आणलेला आहे। धन्यवाद नमस्कार। मला तर खूपच आनंद होत आहे कारण मी तर एवढी जीवनात मजा केली ना माझ्या शाळेच्या जीवनात की काय सांगू। मला तर अजून आठवते मी माझ्या मुलाबाळांना पण सांगते जी मी मजा केली ना त्याच्यातले चारणीसुद्धा तुम्हाला नाहीयेत मी अजूनपर्यंत माझ्या मुलांना सांगते एवढी मी मजा केली आणि माझ्या सगळं वर्गमित्रांना माहिती आहे की मी कशी होती काय होती आणि सर्वांशी मिळून मिसळून राहत होती। आनंद तर जास्तच आहे कारण 35 वर्षानंतर सगळे शाळेतील मित्र आज भेटत आहेत आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणी सगळे राहतात त्यामुळे आनंद खूप आहे की जुने मित्र भेटले काय मित्र सोडून गेले त्याचंही दुःख आहे आणि हे आता आमचं इथून पुढे चालू राहणार सगळं आमचं स्कूल की दोस्ती जो हे ग्रुप आहे बोधिशी विद्यालय माजी विद्यार्थी संघ जो आहे आम्ही या संघाच्या माध्यमातून इतर सामाजिक कार्यक्रम आम्ही घेत जाणार आणि ही भेटीगाठी आम्ही करत राहू सगळ्याचं आनंद खूप आहे सरांना वगैरे भेटण्याचा आणि त्याचं आम्ही आता आम्ही एक ठरवू की बहुउद्देशीय विद्यार्थी माजी संघाच्या वतीने आम्ही सामाजिक उपक्रम मेडिकल कॅम्प असे छोटे छोटे कॅम्प आम्ही राबवणार आदिवासी पाड्यामध्ये आणि ज्या मुलांना रोजगाराची गरज आहे अशा मुलांना रोजगार द्यायचं काम आम्ही संघाच्या माध्यमातून करायचं आज आम्ही असं सर्वांनी इच्छा व्यक्त केली आणि अजून आमचे जे शाळेतील मित्रमंडळी आहेत जे अजून आम्हाला कम्युनिकेशनमध्ये नाही येते ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो त्या टाईमच्याकडे काही मोबाईल वगैरे नसल्यामुळे ते कम्युनिकेशनचं काही साधन नव्हतं आणि जेव्हा कम्युनिकेशनचं साधन आलं तेव्हा आमचे मित्र सगळे लांब दुरावले गेले कुठं राहतात ही माहिती नाही त्यांना परत एकदा संपर्क आणण्याचं काम आम्ही करणार होतो आणि पुन्हा एकदा आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही सगळे विद्यार्थी भेटून गेट टुगेदरच्या माध्यमातून आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये कसं सहभागी होता येईल एकमेकाला कशी मदत करता येईल असं या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा एकमेक जोडण्याचं काम आम्ही करणार आहोत। धन्यवाद। नाव बाळूकृष्ण भाने। मी बहुउद्देश विद्यालयामध्ये शिकत होतो आणि जे ते तिथे जे मित्र झाले माझे किंवा वर्गमित्र होते ते सगळे असे होते का त्यांना विसरू शकत नाही आणि आमचे जे शिक्षक होते त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केले होते ते पण विसरू शकत नाही आम्ही कधी आणि एवढं बोलायचं आहे का जे काही मार्गदर्शन केलेत त्याच्यावरून आम्ही जे घडलो आहे ते
ते त्यांची त्यांना पोचपावती भेटली आहे असं मला वाटतंय. धन्यवाद. माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा. आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.